नमस्कार कुकिंग तडका बाय सावित्रीमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने फक्त एक चम्मच तूप वापरून आज आपण वडी तयार करणार आहोत ही वडी कट करताना तुम्ही बघू शकता चाकूला अजिबात चिकटलेली नाही म्हणजे ही, ही अतिशय परफेक्ट तयार झालेली आहे चल ही चला तर मग ही रेसिपी कशी तयार केली ते बघूया परंतु रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व सोबतचे बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपींचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील चला मग रेस, रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम एक कप इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे कपाच्या मेजरमेंट ऐवजी तुम्ही वाटीचाही उपयोग करू शकता आता यामध्ये ज्या कपाने आपण डेसिकेटेड कोकोनट घेतलं त्या कपानेच अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे आता हे दोन्हीही साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करूया खोबरे आणि मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स केले की मिल्क पावडरच्या गाठी तयार होत नाही अगदी सहजपणे हे मिश्रण आपलं पाकामध्ये मिक्स होते अशा प्रकारे तयार करून घेतलेला आहे आता एक कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये ज्या कपाने आपण खोबरं घेतलं त्याच कपाणी मी एक कप साखर घेतलेली आहे आणि अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आता या साखरेचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे आणि आपल्याला वडीसाठी कसा पाक पाहिजे ते आपण पुढे पाहणारच आहोत आता साखर आपली विरघळत आलेली आहे नवगृहिणींसाठी संबंधित काही टिप्स सांगते आता ही साखर आपली विरघळत आलेली आहे पाकाला छान उकळी फुटलेली आहे तुम्ही बघू शकता साखरही आपली पूर्णपणे विरघळलेली आहे आता हा तयार झालेला पाक आपण थोडासा हातावर घेऊन बघूया किंवा बोटाच्या चिमटीत घेऊन बघायचं आहे की हा पाक तयार झालेला आहे की नाही आता पाक झाला की नाही हे कसं समजावं याची सुरुवातीपासून मी तुम्हाला टिप्स सांगते आता साखर टाकून आपला जो पाक उकळत आलेला आहे या पाकाला उकळून जवळजवळ एक मिनिट झालेला आहे साखर टाकल्यापासून ते आतापर्यंत एक मिनिट झालेला आहे आता बोटाच्या चिमटीमध्ये धरून बघूया पाकाला एक तार येत नाही म्हणजे हा जो आपला पाक तयार झालेला आहे तो कच्चा पाक आहे आणि या पाकामध्ये आपण काहीही साहित्य जर टाकायचं म्हटलं तर ते व्यवस्थित तयार होत नाही आता या पाकाला आपण परत अर्धा मिनटं मोठ्या गॅसवर उकळून घेऊया आणि पाक तयार झाला की नाही यासाठी दुसरी टिप्स म्हणजे पाणी वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये पाक टाकून बघायचा आता आपण पाक टाकल्याबरोबर तो पाकात थांबला नाही साखर विरघळून गेली म्हणजे हा पाक अतिशय कच्चा आहे आता मोठ्या गॅसवर उकळत हा पाक आपल्याला परत अर्धा मिनटं असाच उकळून घ्यायचा आहे गॅस कमी करायचा नाही गॅस मोठाच ठेवायचा आहे आता एक अर्धा मिनिट आपण हा पाक उकळून घेतलेला आहे आता चिमटीत हा पाक धरून बघायचा तुम्ही बघू शकता याला थोडीशी तार येते म्हणजे आपला हा एक तारी पाक तयार झालेला आहे बोटांच्या चिमटीत पाक पकडून सर्वच जणींना समजत नाही नवगृहिणींना तर अजिबात नाही त्यामुळे वाटीमध्ये पाणी घेऊन जे मी टिप्स सांगितली ती अतिशय उपयुक्त आहे आता हाच पाक आपण वाटीमध्ये टाकून बघितलेला आहे आणि पाक आपला म्हणजे साखर आपली अजिबात विरघळत नाही तर असा पाक आपल्याला वडीसाठी हवा आहे आपला वडीसाठी पाक हा परफेक्ट तयार झालेला आहे आता आपण जे मिश्रण टाक तयार केलेलं आहे ते आपण या पाकामध्ये टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करूया आपण खोबरं आणि मिल्क पावडर पहिलेच आपण मिक्स करून घेतलेली आहे त्यामुळे पाकामध्ये अजिबात गाठी तयार होत नाही आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि सतत हलवतच आपल्याला या मिश्रणाचा घट्ट गोळा तयार करायचा आहे ही प्रोसेस करताना अजिबात दुसऱ्या कामाकडे लक्ष देऊ नये कारण लो टू मिडियम हिटवरच आपल्याला सतत हलवत हे मिश्रण एकजीव करायचं आहे थोडं जरी आपण सरकलं किंवा बाजूला गेलं तर हे मिश्रण खालच्या बाजूनं म्हणजेच तळाला लाल होऊ शकते आता या मिश्रणाला बुडबुडे म्हणजेच बबल्स येत आहे आणि किंवा उकळी फुटत आहे आता या स्टेजला आपण एक चमच इथे तूप टाकलेलं आहे आता हे तूप या सर्व मिश्रणामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करूया या स्टेजला जर तूप आपण टाकलं ना तर वडीला एक वेगळी शायनिंग येते मिश्रणाला सुद्धा वेगळीच शायनिंग येते तुम्ही बघू शकता तूप टाकल्याबरोबरच आपल्या या मिश्रणाला थोडीशी शाईन आलेली आहे आता व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घेऊया आणि जोपर्यंत कढई हे मिश्रण सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे आता यामध्ये एक टी स्पून विलायची पावडर टाकलेली आहे ती सुद्धा मी मिक्स केलेली आहे आता या वडीमध्ये आपण तयार करताना आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रुट्स टाकू शकतो परंतु मी इथे काहीच वापरलं नाही फक्त विलायची पावडर वापरलेली आहे कारण खोबऱ्याची वडी करताना या वडीला एक आपलीच टेस्ट राहते त्यामुळे वेगळं काही ॲड करायची गरज नाही आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता एका प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे इथे मी गोल स्टीलची प्लेट घेतलेली आहे तुम्ही ट्रेसुद्धा वापरू शकता आता तयार झालेलं आपलं मिश्रण या प्लेटमध्ये टाकून घेणार आहे आणि चम्मचच्या साह्याने व्यवस्थित एक सारखे पसरून घेणार आहे ना एकदम सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी तर या दिवाळीत नक्की ट्राय करणार ना आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओला शेअर जरूर करा आणि कसा वाटला याबद्दल तुमचे कमेंट्स मला नक्की कळवा तुमच्या कमेंटची मी खूप वाट बघते आता हे मिश्रण थोडेसे कोमट झाले की आपल्याला यावर चांदीचा वर्क लावून घ्यायचा आहे आता हा वर्क ऑप्शनल आहे असेल तर लावावा नाही तर ड्रायफ्रुट लावले तरीही चालतील चांदीचा वर्क सर्व बाजूने व्यवस्थित लावून घेतलेला आहे आणि हा वर्क लावल्यानंतर आपल्याला कमीत कमी दहा ते प बारा मिनटं ही वडी थंड करून घ्यायची आहे म्हणजेच हे मिश्रण थंड करायचं आहे आणि कोमट असतानाच आपल्याला या वड्यांना कसा आकार द्यायचा आहे तो आपण चाकूच्या साह्याने देऊन घ्यावा म्हणजे थंड झाल्यावर कापण्यासाठी किंवा कट करायला एकदम इझी जाईल अशा प्रकारे आपली वडी तुम्ही बघू शकता की ती ठिसोड झालेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आयकॉनही क्लिक करा तर आपली झटपट होणारी नारळाची वडी तयार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद